25,000 फक्त एक काम कर, मागच्या वावरात जा, तिथे एक झाड आहे पैशाचं, हलवा ते जायलांचे पैसे मिळतील ते घेऊन जा. वर्षा दोन वर्षाला तुम्हाला नवीन देऊळ आठवत काय रे? म्हणी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव. कोणाचा जीर्णोद्धार करताय? देवळाचा, स्वतःचा, त्या चौफुल्याच्या कोलाटणीचा? झाले वाकडे होते ते सरळ झाले. सांगतो नाही तसं नाही पण तुमच्यासारख्या देव माणसाचा पैसा आम्ही देवाच्याच कार्याला वापरू की तुमची शपथ? असं नाही, ती चप्पल घालायची पायात आणि सुटायचं इथन. चला छकडा आखला, चला काय म्हणतो? हॅलो हॅलो दादा, सुप्रिया बोलतीये. बोल बाळा, कसा आहे तू? जाऊय बापू. बरा आहे तो. दादा तुम्हाला काही सांगायचं होत. तू सांग ना. हा दादा, हा मला तुम्हाला असं विचारायचं होत की तुमच्या सगळ्या प्रॉपर्टीची एकमेव वारस सुप्रियाच आहे ना? हा सुप्रियाच. जावय बापू तुम्ही पण. आता त्या प्रॉपर्टीवरचा सुप्रियाचा हक्क संपलेला आहे. काय आजोबांच्या प्रॉपर्टीवर खरं नातवाचा हक्क असतो हो ना? नाही नाही नाही. अरे वा 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 वा, अरे काय गोड बातमी दिली तुम्ही. द्या द्या सुप्रिया, द्या सुप्रिया, द्या. हा एक मिनिट दादा. ऐग हा, बापाला खुश करून टाकला एकदम तू. दादा आत्याला पण सांगा. तर अग ती तर पहिली बारशाला मानपान करायला पाहिजे ना तिचा. ए हा पाटील, देवळाला एकंदर खर्च किती आहे? 3.5-3 लाखापर्यंत. तुम्ही सरपंचांना सांगा म्हणाव, देवळाचा सगळा खर्च एकटे पाटील करतील म्हणाव, आणि देणगीदार म्हणून फरशीवर कुणाचं नाव कोरायचं हे 9 महिन्यांनी सांगतील म्हणाव. आत्या, ओ आत्या आजी.